आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. प्रत्येक शाळेत मोठ्या उत्साहाने वाचन प्रेरणा दिन आणि विद्यार्थी दिवस म्हणून हा कार्यक्रम आपण काय करतो, साजरा करतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बोलतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता खूप खुश आहात, कारण की कोरोना संकटामुळे बंद पडलेल्या शाळा आता पूर्वीसारख्या सुरू झाल्या आहेत. मित्रांनो, मला सुद्धा वाचायला शाळेत जायला खूप आवडते. शिक्षण हा जीवनातला खरा आधार आहे, शिक्षण ही खरी ओळख आहे. माझी पहिली शाळा म्हणजे आई वडील. चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हे सगळं बाळकडून मला माझ्या पहिल्या शाळेकडून म्हणजेच माझ्या आई वडिलांकडून मिळाले. धन्यवाद. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय कमी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील जैनुद्दीन यांच्यापाशी 9 वर्ष संपत्ती होती. माणसांपेक्षा बाहेरची माणसे अधिक संख्येने असायची. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपे असे त्यांचे वर्णन केले जाई. परतीच्या पावसाच्या राज्यात धुमाकूळ, सोयाबीन भात बाजरीचे नुकसान, शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिरावला. ते गटाला भाजपचा सबुरीचा सल्ला. हिमाचलात 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक.